नमस्कार मित्रांनो डी एमई आरमध्ये पाच हजारपेक्षा जास्त पदांची भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी पदं आहेत जी पदं भरली जाणार आहेत तर त्यांच्यासाठी काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो एक गोष्ट इथ लक्षात घ्या जी झेडपी भरतीमधली जी पदं आहेत आणि जी सार्वजनिक आरोग्य भरतीमधली जी पदं आहेत त्याच्यापैकी बरेचसे पदं याच्यामध्ये आहेत आणि काही काही पदं तर दहावी पासवर आहेत डिग्रीवर आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे मला वाटतं की आरोग्य भरतीसाठी तयारी करणार किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे इथे फॉर्म हा भरला पाहिजे ठीक आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूयात आपण प्रत्येक पदासाठी काय क्वालिफिकेशन लागतं सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आेवटपर्यंत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेलचं बटन देखील दाबून ठेवा तसेच मित्रांनो इन्स्टंट अपडेटसाठी आणि सर्व जाहिरातीच्या एफ वगैरे मिळवण्यासाठी काय करायचे आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा मित्रांनो सगळ्यात आधी आपण परिचार्याची पद पाहू म्हणजे स्टाफनर्स टापनर्ससाठी एक पद आहे आधी परिचारिका याच्यासाठी मित्रांनो तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर सगळ्यात जास्त जागा आहेत या पदासाठी कुठल्यासाठी स्टाफनर्ससाठी आता मित्रांनो आरोग्य भरतीमध्ये हे पद होतं इथे देखील एप तर क्वालिफिकेशन काय लागतं पाहूया जनरल नर्सिंग मिडवाईफ फ्री म्हणजे काय जीएनएम जीएनएम पाहिजे तर जीएनएमच्या साडे तीन वर्षाच्या किंवा तीन वर्षाचा तुमचा डिप्लोमा पाहिजे किंवा बीएससी नर्सिंग बॅचलर ऑफ नर्सिंग तुम्ही केला असेल नर्सिंग मध्ये तुम्ही डिग्री घेतली असेल तरी देखील तुम्ही एलिजिबल आहात ठीक आहे त्यानंतर ज्या कॉलेजमधून ते तुम्ही डिग्री वगैरे घेतली तर ते रजिस्टर वगैरे असलं पाहिजे ते तर असतंच बहुतेक आणि मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन हे केलं पाहिजे महाराष्ट्र नसिंग काउन्सिलमध्ये तुम्हाला तुमची बीएससी नर्सिंग कंप्लीट झाल्यानंतर नर्सिंग काउन्सिल आहे महाराष्ट्राचं तर तिथे रजिस्ट्रेशन हे करणं कंपल्सरी असतं कॉलेज संपल्यानंतर जेवढे पण नर्सिंगचे स्टुडंट असतात तर त्यांना कॉलेजमधूनच इंस्ट्रक्शन वगैरे तसे दिले जातात आणि कुठे जॉब घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन जे आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये मध्ये करावं लागतं त्यामुळे सर्वांनी रजिस्ट्रेशन हे केलेलंच असेल म्हणजे याच्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे जीएनएम किंवा डिग्री पाहिजे बीएससी ची तुमची नर्सिंग मध्ये हे झालं परिचार्याची पद स्टाफ नर्सची पदे झाले नर्स त्याच्यानंतर अतांत्रिक पदे पाहून घेऊयात आपण तर अतांत्रिकमध्ये बघा उच्च श्रेणी लघु लेखक आहे तर यामध्ये दहावी पास पाहिजे आणि शॉर्ट अँड टायपिंगचा स्पीड काय पाहिजे वन ट्वेंटी वर्ड्स पर मिनट आणि टायपिंगचा स्पीड काय पाहिजे मित्रांनो इंग्लिश चाळीस किंवा मराठी तीस पाहिजे त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक तर यासाठी दहावी पास पाहिजे त्यानंतर शॉर्ट अँडचा स्पीड हंड्रेड डब्ल्यू पी एम आणि टायपिंगच्या स्पीडमध्ये इंग्लिश तुमची फोर्टी पीएम फोर्टी डब्ल्यू पी एम पाहिजे किंवा मराठी थर्टी डब्ल्यू एम पाहिजे त्यानंतर टंक लेखकासाठी सुद्धा सेम आहे मित्रांनो फक्त इथे स्पीड जो आहे तो स्पीडमध्ये चेंज आहे दहावी पास पाहिजे त्यानंतर शॉर्ट हँडचा स्पीड तुमचा एटी डब्ल्यू पी एम पाहिजे इंग्लिशचा फोर्टी पाहिजे किंवा मराठीचा थर्टी पाहिजे त्यानंतर मित्रांनो आता डीएमईआर मध्ये पद बदली जाणार आहे तर काही पद जे आहेत ते आयुष्यमध्ये सुद्धा बदली जाणार आहेत म्हणजे मित्रांनो डीएमईआरचं अंडरच आयुष्य येतं आयुष तुम्हाला माहिती असेल तर यामध्ये सुद्धा अधिपरचारिकेचं पद आहे त्याचं क्वालिफिकेशन तर आपण पाहिलं सेम आहे सगळीकडे त्यानंतर वाहन चालक ड्रायव्हर ड्रायव्हर त्याच्यामध्ये पद आहे तर दहावी पास पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे लायसन पाहिजे आणि बेसिक नॉलेज पाहिजे रिपेअरिंगचं म्हणजे मित्रांनो हे जे ड्रायव्हरचं जे पद होतं ते आरोग्य भरतीमध्ये पण होतं याच्यासाठी फक्त तुमची दहावी पास पाहिजे आणि तुमच्याकडे लासन पाहिजे आणि रिपेरिंगचं ड्रायव्हर असला म्हणजे त्याला रिपेरिंगचं थोडंफार नॉलेज तर असतात गाडी चालवतो म्हटल्यावर ठीक आहे त्यानंतर प्रमुख यांच्या तर यासाठी मित्रांनो दहावी पास त्यानंतर मेकॅनिक मेकॅनिक किंवा फिटरचा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे आयटीआय मधून आणि मित्रांनो यासाठी एक्सपिरियन्स जो आहे ते लागणार आहे दोन वर्षाचा त्यानंतर विजतंत्री विजयतंत्रीसाठी मित्रांनो इलेक्ट्रिकल ट्रेडमधून आयटीआयचा कोर्स केलेला पाहिजे किंवा व्होकेशनल जे कोर्सेस असतात ते केलेले आवश्यक आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर मित्रांनो हे देखील पद आरोग्य भरतीमध्ये आहे तर यासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी म्हणजे एकच आहे मित्रांनो ते किंवा मित्रांनो जर तुमची डिग्री झाली असेल फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी घेऊन आणि डिप्लोमा झाले असेल तरी देखील तुम्ही एलिजिबल आहात त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचं आवश्यक आहे आणि ते, ते मित्रांनो ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांना रेफरन्स दिला जाईल त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरी फॉर्म हा भरू शकतात काही अडचण नाही आहे आणि मित्रांनो पॅरामेडिकल मध्ये कोर्सेस वगैरे केलेले आहेत तर एक वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स तसा पण येऊन जातो कारण की एक वर्षाची इंटर्नशिप जी आहे ती कॉलेजमधूनच करून घेतात म्हणजे एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे ऑलरेडी असतोच ठीक आहे त्यानंतर मिश्रक नावाचं एक पद आहे मित्रांनो तर याच्यासाठी दहावी पास पाहिजे आणि एक्सपिरियन्स पाहिजे एक्सपिरियन्स कशाचा एक कमीत कमी एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आयुर्वेद होमिओपॅथिक युनानी हॉस्पिटल मध्ये काम केल्याचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे आणि इथे ज्यांनी डिप्लोमा केला असेल फार्मसीमध्ये तर त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल म्हणजे या पदासाठी फार्मसी डिप्लोमा केलेले फार्मसी फार्मसीचे स्टुडंट सुद्धा फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर वस्तीगृह अधीक्षक महिला किंवा पुरुष तर मित्रांनो याच्यासाठी बघा कॅन्डिडेट मस्ट पजेस ग्रॅज्युएशन म्हणजे फक्त वर पद आहे जर कड़े मास्टर असेल तर रेफरन्स दिला जाईल पण मित्रांनो ग्रॅज्युएशन जरी असेल तुमचा तरी तुम्ही फॉर्म हा भरू शकतात त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक वरती मित्रांनो जे पद पाहिलं ते प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पाहिलं आपण हे पाहतो ते प्रयोगशाळा सहायक लॅब असिस्टंट तर यासाठी पण मित्रांनो सेम क्वालिफिकेशन आहे चेंजेस नाहीये आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही पदासाठी तुम्ही फॉर्म भर भरायचे आहेत त्यानंतर आर्तज्ञ तर याच्यासाठी बीएससी एस सी पाहिजे होम सायन्समधून ग्रंथपालासाठी मित्रांनो इथे क्वालिफिकेशन जरा हायर दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे लायब्ररी सायन्समधून मला वाटतं की याच्यासाठी आपल्याकडे तरी कोणी नसेल जे असतील मित्रांनो त्यांनी पाहून घ्यायचं आहे त्यानंतर सहायक ग्रंथपाल तर याच्यामध्ये लायब्ररी सायन्सची डिग्री पाहिजे त्यानंतर संग्रह पडताळक याच्यासाठी मित्रांनो एक पाच वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे सांगितलं म्हणजे फार जास्त एक्सपिरियन्स सांगितले त्याच्यानंतर शकिरण किरण तंत्रज्ञ तर मित्रांनो बघा श किरण तंत्रज्ञ श किरण सहायक मोल्ड रूम डार्क रूम सहाय्यक तर ही जी पद आहे यांच्यासाठी क्वालिफिकेशन सेम आहे म्हणजे तुम्ही या चारही पदांसाठी फॉर्म भरू शकता क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे मग पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी रेडिओग्राफी मध्ये तुमची डिग्री पाहिजे किंवा मित्रांनो तुमच्याकडे सायन्सची डिग्री असेल त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी सब्जेक्ट असतील आणि तुमच्याकडे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असेल रेडिओग्राफीचं तरी मित्रांनो तुम्ही या पदासाठी फॉर्म हा भरू शकता एक्स रे असिस्टंट या पदासाठी देखील मित्रांनो वरील प्रमाणेच क्वालिफिकेशन आहे त्यानंतर संग्रहपाल आता संग्रहपाल पद बघा मित्रांनो तर याच्यासाठी फक्त दहावी पास पाहिजे कुणी पण फॉर्म भरू शकतात विथ सायन्स सब्जेक्ट म्हणजे हे पद आपल्या आरोग्य सेवक सारखं आहे जे आरोग्य भरतीमधलं जे पद आहे आरोग्य सेवक तर त्याच्यासारखं आहे संग्रहपाल म्हणजे मित्रांनो तिथे वेगवेगळ्या गोष्टी स्टोरकीपर आपण याला म्हणू शकतो स्टोरकीपरचं हे पद आहे मित्रांनो ठीक आहे कुणी पण फॉर्म भरू शकतात त्यानंतर वरिष्ठ लिपिक याच्यासाठी पण मित्रांनो फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तुमच्याकडे मराठी हिंदी इंग्लिश या लँग्वेजचं नॉलेज पाहिजे तर मित्रांनो तुमच्या पदही लक्षात येत असेल आता मित्रांनो आणखी चौतीस पस्तीस संवर्ग जे राहिले आहेत ते आपण पाहूयात मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहिजे स्किप न करता कारण की चोपन्न ते पंचावन्न संवर्ग आहे एखाद्या संवर्गामध्ये संवर्गा तुमची पात्रता बसू शकते एखाद्या पदासाठी आणि मित्रांनो तिथे तुम्हाला फॉर्म भरायला चान्स हा मिळू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे तर बघा मित्रांनो वान चालकाचा आपण बघितलं सेम क्वालिफिकेशन आहे दहावी पास पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आणि मित्रांनो कार वगैरे रिपेअर करण्याचा नॉलेज पाहिजे आणि मराठी हिंदी लँग्वेज या बोलतायला पाहिजे त्याच्यानंतर मोल्ड रूम तंत्रज्ञ तर याच्यासाठी मित्रांनो बघा बीएससी डिग्री पाहिजे त्याच्यामध्ये फिजिक्स हा सब्जेक्ट तुमचा स्पेशल असला पाहिजे आणि त्यासोबत मित्रांनो टू इयर्स डिप्लोमा इन रेडिओ थेरपी पाहिजे आणि ते रेफरन्स कोणाला दिले जाईल ज्यांनी एमएससी इन मेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओ थेरपीमध्ये एम सी केली असेल तर त्यांना इथे रेफरन्सी दिलं जाईल परंतु मित्रांनो तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा जरी असेल रेडिओग्राफीमधल्या मधला तरी मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म हा भरू शकतात त्यानंतर शारीरिक निर्देशन या पदासाठी मित्रांनो ग्रॅज्युएशन आवश्यक आहे आणि डिप्लोमा पाहिजे फिजिकल मधला ठीक आहे त्याच्यानंतर सांग्यिकी सहाय्यक मास्टर डिग्री पाहिजे मध्ये तुमचं त्यानंतर लवार संधा ब्लॅक स्मिथचा कोर्स केलेला पाहिजे तुम्ही आय आय टीमधून आणि मित्रांनो ज्यांना एक्सपिरियन्स असेल प्रायवेट किंवा पब्लिक सेक्टरमध्ये तर तुम्ही इथे त्यांना रेफरन्सी दिला जाऊ शकता त्याच्यासाठी मित्रांनो जे तुमचा अनुभव आहे तर एक्सपिरियन्स तुमचा प्रायव्हेट क्षेत्रातला असेल किंवा पब्लिक सेक्टर असेल तर तुम्ही तो फॉर्म भरताना तिथे नोंदवायचा फॉर्म वगैरे कसा भरायचा जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे मी प्रत्येक कमेंटचं तुम्हाला उत्तर देईल किंवा मित्रांनो तुम्ही नाईन वन वन टू फोर डबल झिरो एट नाइन फोर या मोबाईल नंबरला मेसेज करून देखील विचारू शकतात किंवा आपले टेलिग्रामचे कम्युनिटी ग्रुप्स आहेत तिथे देखील विचारू शकतात त्यानंतर मित्रांनो आता कातारी जोडारी किंवा बेंच फिटर मिस्त्री ही पद आहे मित्रांनो तर याच्यासाठी बघा फार लचक लिस्ट दिलेली आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा तर यासाठी तुमचा डिप्लोमा पाहिजे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा म्हटलं म्हणजे कुठल्या इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी तुमचा डिप्लोमा पाहिजे दहावीचं सर्टिफिकेट विथ मॅथ सायन्स पाहिजे दुसऱ्या पॉईंटमध्ये मित्रांनो आणखी म्हटलं की वोकेशनल ट्रेडचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा इथं किंवा दिलेलं आहे मित्रांनो याच्यापैकी तुमच्याकडे एक एखादा जरी असेल तरी तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात ठीक आहे त्यानंतर जनरेटर ऑपरेटर यासाठी मित्रांनो डिझेल इंजिन रिपेअरचा कोर्स पाहिजे तुमचा आय टीचा आणि मित्रांनो वायरमॅनची जी, चा, वायर जी, जी एक्झाम वा, एक असते तर ती तुम्ही दिलेली असली पाहिजे त्यानंतर वस्त्रपाल किंवा लिनन किपर गृहणी वस्त्रपाल तर याच्यासाठी बारावी पास पाहिजे आणि प्रिव्हिस एक्सपिरियन्स ऑफ अकाउंट मॅटर ऍटलीस्ट वन इयर म्हणजे एक वर्षासाठी तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असला तर मित्रांनो इथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर कार्पेंटर सुतारासाठी मित्रांनो दहावी पाहिजे आणि पाहिजे सर्टिफिकेट ऑफ कार्पेंटर कुठल्याही ट्रेनिंग इंडस्ट्रीयल ट्रेनिंगच्या इन्स्टिट्यूटमधून तुमचं कार्पेंटरचं सर्टिफिकेट हे पाहिजे त्यानंतर सिम्पीसाठी पण मित्रांनो बघा दहावी पास पाहिजे त्यानंतर डिप्लोमा टेलरिंगचा किंवा टेलरिंग अँड कटिंगचा तर मित्रांनो सिंप्याचं काम काय असतं तर जे हॉस्पिटल्स आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल तर तिथे पेशंटसाठी डॉक्टरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात तर त्या कपड्यांवर काम करण्यासाठी ते कटिंग वगैरे हो सिलेक्शन हे सर्व काही कामं हो। मित्रांनो कपडे रिलेटेड तिथे सिंप्याला करावं लागतात त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन तर यासाठी मित्रांनो बॅचलरची डिग्री पाहिजे तुमच्याकडे विथ फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी आणि डीएमएलटीचा तुमच्याकडे डिप्लोमा पाहिजे ठीक आहे तर तुम्ही डायलिसिस टेक्निशियनसाठी एलिजिबल आहात आणि मित्रांनो काही डिग्री केली असेल टेक्निशियन साठी तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात म्हणजे तुमची प्लेन डिग्री नाही आहे आणि तुम्ही डायरेक्टली प्रोफेशनल डिग्री केलेली आहे डायलिसिसिसिसिसिस टक्निशियन म्हणून मध्ये तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर नेत्रचिकित्सा सहायक ऑप्थल्मिक असिस्टंट तर याच्यासाठी मित्रांनो बघा बारावी पास पाहिजे विथ पीसीबी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि कमीत कमी दोन वर्ष तुम्ही ऑफ्थल्मिक असिस्टंटचा कोर्स केलेला पाहिजे किंवा मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे म्हणजे मित्रांनो बारावी पास तर सगळे आज बरोबर त्यानंतर तुम्ही इथे ऑप्थलमोलॉजी किंवा ऑप्टोमेट्रीमध्ये डिग्री घेतली असेल डिप्लोमा घेतला असेल तरी तुम्ही इथे एलिजिबल आहात त्यानंतर ऑडिओमेट्रिक तंत्रज्ञ आहे तर याच्यासाठी ऑडिओलॉजी किंवा स्पीच थेरपी असतं तर याच्यामध्ये तुमची डिग्री पाहिजे किंवा मित्रांनो डिप्लोमा हा हा पाहिजे आणि इथे डिप्लोमा जर असेल तर तुमचा वन इयर एक्सपीरियंस हे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आर्टिस्ट कम फोटोग्राफर तर दहावी पास पाहिजे आणि मित्रांनो इथे डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे आर्ट मध्ये आणि एक्सपिरियन्स मित्रांनो नॉट लेस देन वन इयर म्हणजे एक वर्षापेक्षा कमी तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल किंवा याच्यापेक्षा जास्त जर क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात म्हणजे फोटोग्राफीमध्ये तुम्ही डिप्लोमा केला असेल काही सर्टिफिकेट कोर्सेस केले असतील व्हिडिओग्राफीमध्ये केले असेल तरी देखील मित्रांनो इथे तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर असिस्टंट डेंटल टेक्निशियन तर याच्यासाठी मित्रांनो बारावी पास पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे डेंटल मेकॅनिकल कोर्समध्ये ठीक आहे आणि रजिस्ट्रेशन हे केलेलं असलं पाहिजे त्यानंतर डेंटल टेक्निशियन तर दहावी पास पाहिजे आणि डेंटल मेकॅनिकल कोर्स जो असतो डीसीआयचा तो पास केलेला पाहिजे आणि रजिस्ट्रेशन पाहिजे आणि मित्रांनो ही दोन पद आहेत दोन्ही क्वालिफिकेशन जवळपास सारखेच आहे तुम्ही दोन्ही पदासाठी फॉर्म हा टाकू शकतात त्यानंतर आता फिजिओथेरपिस्ट तर फिजिओथेरपिस्टसाठी बारावी पास आणि मित्रांनो बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजे फिजिओथेरपिस्टचे तुमची डिग्री ही कंप्लीट झालेली पाहिजे आणि रजिस्ट्रेशन हे आवश्यक आहे तर मित्रांनो आरोग्य भरतीमध्ये हे पद होतं मागे जी भरती आली होती दोन हजार एकवीसमध्ये तर इथे देखील आहे तर मित्रांनो फिजिओथेरपिस्टसाठी जे पण स्टुडंट त्यांच्याकडे डिग्री आहे फॉर्म त्यांनी भरायला पाहिजे त्यानंतर दंत आरोग्य दंत स्वास्थ आरोग्य तर याच्यासाठी मित्रांनो बारावी पास पाहिजे त्यानंतर मित्रांनो डिप्लोमा पाहिजे डेंटल हायजेनिस्ट आणि रजिस्ट्रेशन सुद्धा इथे आवश्यक आहे त्यानंतर एक्सरे टेक्निशियन डार्क रूम असिस्टंट तर याच्यासाठी मित्रांनो बघा तुमची बॅचलर तिथं की सांगितलं जे चार पद सगळे एक्सरेची रिलेटेड आहेत मध्ये तुमची डिग्री झाली असेल मध्ये किंवा तुमची प्लेन डिग्री झाली असेल विथ केमिस्ट्री बायोलॉजी आणि याच्यामध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्ही इथे एलिजिबल आहात ठीक आहे तर मित्रांनो हे चारही पदांचं मी तुम्हाला सांगितलं आता बघा एक्सरे टेक्निशियन याच्यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन आहे चार पद मी कुठे सांगितलं तुम्हाला खाली तुम्ही पाहून घ्या एक्स रे टेक्निशियन आहे त्याच्यानंतर डायक रूम आहे मोल्ड रूम आहे आणि आणखी मित्रांनो शह किरण सहायक आणि शह किरण तंत्रज्ञ म्हणजे तीच पद आहेत मित्रांनो आयुष मध्ये पण आहेत आणि इथे पण आहेत ठीक आहे त्यानंतर महिला अधिक्षक आहे वॉर्डन तर या पदासाठी मित्रांनो डिग्री आवश्यक आहे त्यानंतर सोशल वर्कमधलं ट्रेनिंग पाहिजे कमीत कमी दोन वर्षाचं त्यानंतर रेफरन्स गिवन कॅन्डिडेट हॅव्हिंग एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्यांना इथे मित्रांनो प्राधान्य देण्यात येईल आणि एक्सपिरियन्स नसेल तरी देखील तुम्ही आपला हे करू शकतात त्यानंतर दूरध्वनी चालक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर तर मित्रांनो हे देखील पद जे आरोग्यभरतीमध्ये होतं तर याच्यासाठी दहावी पास पाहिजे फक्त आणि तुम्हाला मराठी इंग्लिश हिंदी या भाषा बोलता आल्या पाहिजे आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग असेल तर त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो हे देखील पद जे आहे ते दहावी पासवर आहे त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट तर याच्यासाठी ऑक्युपेशनल थेरपीची तुमच्याकडे बीएससीची डिग्री पाहिजे आणि रजिस्ट्रेशन इथे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो इथे समाजसेवा अधीक्षक मेडिकल मधल्या याच्यासाठी सोशल सायन्सची डिग्री आवश्यक आहे आणि ज्यांच्याकडे मित्रांनो मेडिकल अँड सायकेट्रिक आणि फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअर अशा मित्रांनो डिग्री असेल तर मित्रांनो त्यांना इथे रेफरन्स दिले जाईल परंतु सोशल सायन्समध्ये डब्ल्यू तुम्ही केला असेल तर मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म हा भरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर म्हणजे कॅटलॉग वगैरे मेंटेन करायचं काम असतं तर याच्यासाठी दहावी पास पाहिजे आणि महिन्याचा इथे सर्टिफिकेटचा जो कोर्स असतो तो तुम्ही केलेला असला पाहिजे त्यानंतर फार्मसिस्ट तर याच्यासाठी बघा बारावी पास पाहिजे आणि डिप्लोमा किंवा पा, डिग्री पाहिजे फार्मसीची आणि रजिस्ट्रेशन तर मित्रांनो फार्मसीचे प्रत्यक्ष फार्मसी कंप्लीट केल्यानंतर रजिस्ट्रेशन येतं करतात त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही ठीक आहे त्यानंतर आता ईसीजी तंत्रज्ञ तर मित्रांनो ईसीजीसाठी कार्डिओलॉजीमध्ये तुमचं बीएससी ही कंप्लीट असलेली पाहिजे किंवा मित्रांनो जर तुम्ही प्लेन बीएससी जर केलेली असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सोबत तर तिथे तुम्हाला डिप्लोमा किंवा कार्डिओलॉजी कार्डिओलॉलॉलॉलॉलॉलॉजीमधलं जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही इथे फॉर्म हा भरू शकतात आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यांना आहे तर त्यांना इथे मित्रांनो प्राधान्य जे आहे ते देण्यात येईल आता मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं ज्यांनी इंटर्नशिप वगैरे केलेलं आहे तर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स ऑलरेडी असतोच आता सॅनिटरी इन्स्पेक्टर बघा सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी दहावी पास पाहिजे आणि कमीत कमी एक वर्षाचा जो हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असतो तर तो केलेला असला पाहिजे त्यानंतर सहायक ग्रंथपाल त्याच्यासाठी आर्ट कॉमर्स सायन्स कुठल्याही स्ट्रीममधून तुमची डिग्री आवश्यक आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला रेफरन्स दिलं जाईल जर तुम्ही सहा महिन्याचा कोर्स जर केला असेल डिप्लो किंवा सर्टिफिकेट जर तुम्ही केला असेल लायब्ररी सायन्सचं तर तुम्हाला इथे प्राधान्य हे देण्यात येईल त्यानंतर लायब्ररी असिस्टंट तर याच्यासाठी दहावी पास पाहिजे आणि सहा महिन्याचा तुमचा इथे लायब्ररी सायन्सचा कोर्स आवश्यक आहे त्यानंतर ग्रंथपालासाठी मित्रांनो इथे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हटलेला आहे कुठल्याही फील्डमधून आणि बायोलॉजी किंवा झुलॉजीमध्ये जर तुम्ही एम एस सी केला असेल तर तुम्हाला इथे रेफरन्स हे देण्यात येतील आणि मित्रांनो तुम्हाला इथे आणखी एक प्लस पॉईंट तुमच्याकडे येतो जर तुमची डिग्री जी आहे ती लायब्ररी सायन्समध्ये असेल तर तुम्हाला आणखी एक प्लस पॉईंट इथे मिळतो त्यानंतर दोनच पद राहिली आहेत मित्रांनो आपली बघ प्रयोग शाळात्रज्ञ लॅब्रोटरी टेक्निशियन तर यासाठी मित्रांनो बीएसईन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी पाहिजे किंवा जर तुम्ही प्लेन डिग्री केली असेल तर तुमच्याकडे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट पाहिजे लॅब टक्निशियनसाठी आणि मित्रांनो रजिस्ट्रेशन हे तुम्ही केलं पाहिजे एक वर्षाचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला रेफर देण्यात मित्रांनो प्रयोगशाळा सहायक जे आहे तर सेम याच्यासाठी पण सेम क्वालिफिकेशन आहे म्हणजे या दोन्ही पदांसाठी तुम्ही एकाच वेळेस अप्लाय करू शकतात नाही इथे झालं तर इथे तुमचं होऊ शकता अशा पद्धतीने म्हणजे जागा पाहून तुमचे आरक्षण पाहून तुम्ही त्या पद्धतीने आपला हे करायचं आहे करा तर अशा प्रकारे मित्रांनो पंचावन्न संवर्गातील पद आहे दहावीवर पद आहेत बारावीवर पद आहेत डिग्रीवर पद आहेत पॅरामेडिकलसाठी पद आहेत स्पेशल टेक्निकल जे भरती आहे टेक्निकल कॅडर आहेत त्यांच्यासाठी पद आहेत नर्सिंग स्टाफ नर्ससाठी पद आहेत अशा प्रकारचे मित्रांनो खूप सारी पदं याच्यामध्ये आहेत तर कुठल्या पदासाठी तुम्ही एलिजिबल आहात ते तुम्ही व्यवस्थित पाहिजे आणि तसं अप्लाय करायचं आहे आणि मित्रांनो कुठल्या साठी तुम्ही फॉर्म भरणारा ते मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून मित्रांनो याच्यासाठी जो सिलेबस आहे तर सिलेबसचा व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन येईल डिटेलमध्ये सिलेबस देखील आपण डिस्कस करूयात जेणेकरून तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे पुढे जो अभ्यास करायचा आहे तर त्या अभ्यासामध्ये तुम्हाला नक्कीच मदत होईल ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचं आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे स्पेशली मित्रांनो जे मेडिकलचे स्टुडंट असतात मेडिकल कॉलेजमध्ये शिकणार वगैरे तर त्यांना माहीत नसतं गव्हर्मेंटची जी रिक्रुटमेंट असते ती माहीत नसतं मोस्ट ऑफ जे मुलं असतात ते प्रायव्हेट सेक्टरमध्येच पळत असतात ठीक आहे त्याच्यामुळे तुमचे मेडिकलचे स्टुडंटचे जे ग्रुप असतील तर त्या ग्रुप्समध्ये शेअर करावं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा टेलिग्राम ग्रुप असतील ठीक आहे किंवा अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील तर तिथे हा व्हिडिओ शेअर करा त्यांना नक्कीच मदतही होईल तर चला मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की इथून पुढचे सगळं काही अपडेट्स माहिती तुम्हाला इथे मिळत जाईल चला धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये